झरी नगर पंचायत मध्ये काँग्रेस ने 5 जागा जिंकत भाजपाला मागे टाकले, परंतु दिनांक 18 जानेवारी रोजी सतपल्ली येथे पोटनिवडणूक घेण्यात आली व दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता झरी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली। सतपल्ली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत वार्ड क्रमांक 3 मधून भाजप उमेदवार रीना सुभाष मोहिजे इला 158 मत मिळाले व काँग्रेस उमेदवार करिश्मा रमेश चंदावार इला 150 मत मिळाले। यावेळी सतपल्ली येथे काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते सामदाम व दंड याचा उपयोग करूनही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला व भाजपा उमेदवाराचा विजय झाल्यामुळे सतपल्ली येथील गावातील नागरिकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला। MC न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ।